आधार न्यूजच्या बातमीचा दणका। माथाडी कामगारांचे 1 जानेवारी पासून कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते। या संदर्भात आधार न्यूजने बातमी प्रसारित केली होती। दरम्यान आधार न्यूजच्या दणक्याने प्रशासनाला जाग आली असून उपोषणकर्त्यांच्या मागण्या या पूर्ण करण्यात आल्या आहेत। जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारासकर यांनी मराठवाडा लेबर युनियन अध्यक्ष सुभाष लोंबडे यांना लेटर देत उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी उपाध्यक्ष मराठवाडा लेबर युनियन अध्यक्ष सुभाष लोंबडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कायद्याने माथाडी मंडळाने पगार करण्याची जबाबदारी कायद्याने माथाडी मंडळावर दिलेली, ती जबाबदारी त्यांनी कायवर घेतली, म्हणजे कायद्याने करताच येत नाही। म्हणजे पगार करण्यासाठी कायद्यामध्ये आहे, तुम्ही जर निश्चित वाचा की पगारापुरतं का होईना, परंतु माथाडी मंडळ माथाडी कामगाराचं मानक आहे पगार करण्यात। आणि लेवी अच्छा या ह्याच्यामध्ये मेस याच्याचं दृष्टीनं की बुवा किती लेवी जमा केली, कमीत कमी त्यांनी लेवी घेत असताना, म्हणजे ते एकतर घेता येत नाही, घेत असताना तुम्ही पगार चेक कितीचा मिळाला चेकची आम्हाला हे दाखवा, त्या ह्याच्याप्रमाणे त्या अमाऊंटप्रमाणे 30% आहे का हे बघता येतं की नाही। प्रतिनिधी नितीन सिंग सह आधार न्यूज औरंगाबाद। ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।